किसान हमारे देश की रीढ़ की हड्डी होते हैं, लेकिन हम अक्सर ये चीज देखते हैं कि उन्हीं का शोषण सबसे ज्यादा हो रहा है, जिसके चलते विदर्भ के किसानों और ग्रामीण इलाके के लोगों के लिए सुनील केदार की ओर से योजना का लोकार्पण किया गया। इस योजना के तहत ग्रामीणों को सबसे ज्यादा लाभ होगा, ऐसी जानकारी पशु संवर्धन और दुग्ध विकास मंत्री सुनील केदार ने दी। विदर्भ के किसानों के लिए और ग्रामीण इलाके के लोगों के लिए रोजगार मुहैया कराने के उद्देश्य से खनिज प्रतिष्ठान अंतर्गत दूध मवेशी और बकरी समूह का वितरण लोकार्पण कार्यक्रम आयोजन किया गया। इस दौरान पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार प्रमुख रूप से उपस्थित थे। इस अवसर पर बात करते हुए उन्होंने कहा कि ये योजना ग्रामीणों के लिए वरदान साबित होगी, जिसके चलते ग्रामीणों को रोजगार मिलेगा। हा प्रकल्प आहे की ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये रोजगार देणं गरजेचं आहे। ग्रामीण भागामध्ये रोजगार देत असताना त्याची इकॉनॉमिकल व्हायबिलिटी आर्थिकदृष्ट्या परवडणारा पाहिजे, सोबतच ते करत असताना त्याच्याजवळ तेवढी साधन सामुग्री, तिथे असलेली साधन सामुग्री पाहिजे। मी समजा असा विचार केला, त्या ठिकाणी मोठ्याले पोल्ट्रीज, मोठ्याल्या डेअरीज, त्या ठिकाणी मोठ्याला गोट फार्म करतो म्हटलं तर मग तेवढी साधन सामुग्री आमच्या ग्रामीण भागातल्या तुटपुंजी व्यवस्थेमध्ये आहे का? आमच्या कष्टकऱ्या नाही आहे त्या ठिकाणी, आणि म्हणून त्या ठिकाणी असलेले छोटे छोटे गट, बॅकआट पोल्ट्री, त्या ठिकाणी असलेला आपल्याला शेळीचं पालन आणि त्या ठिकाणी असलेला दुधाचा धंदा, हा समजा आम्ही करतो आणि याच्यामुळे प्रत्येक माणसाला त्याचा नक्कीच लाभ होईल। आणि हे मी म्हणत नाही, आजपर्यंत स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड्स आहे की ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्या त्या वेळेस त्या त्या भागामध्ये ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि माणसं जिवंत ठेवण्याचं काम हे पशुसंवर्धन विभागानं केलेलं आहे, त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे, हे सिद्धच आहे। बीते कुछ दिनों पहले मंत्री सुनील केदार द्वारा कार्गो से बकरियां दुबई भेजे जाने के प्रयास किया जा रहा था, जिसका विरोध किया गया, लेकिन अब फिर एक बार वे ये प्रयास कर रहे हैं, जिसके बारे में पूछे जाने पर उन्होंने कहा कि विरोध करने वाले विरोध करते रहेंगे, लेकिन हम इसे ट्रांसपोर्ट करने के प्रयास में रहेंगे। ऐसा है कि विरोध करणारे विरोध करतील, नाशदला भागणं आहे, त्यांची समजूत घालायचा प्रयत्न करू, पण शेवटी आमच्या देशातलं त्या ठिकाणी आलेलं एक्सपोर्ट्स, आमच्या ग्रामीण भागातली जी उत्पन्न झालेली व्यवस्था ही परदेशात पाठवून ग्रामीण भागामध्ये त्याची समृद्धी आणणं हे माझ्या विभागाचं काम आहे, ते मी करत राहणार। किती क्षमता आहे? तुम्ही सांगितलं आता भाषणामध्ये की 5 कंटेनर आपण दर महिन्याला पाठवू शकतो। 12 कंटेनर, 12 कंटेनर मी पाठवू शकतो इथून, एवढी क्षमता इथे तेवढी डिमांड आहे। त्यांचे काही स्पेसिफिकेशन आहे त्याच्या, त्याला डिझीज फ्री लागणार त्या ठिकाणी, त्याचं त्या त्या पद्धतीनं ते आम्ही तयार करतो आहे। त्याच्यामध्ये मागचे 2 पाठवले होते कोरोनाच्या काळामध्ये, पुढे सुद्धा आता लवकर आम्ही सुरू करू देतो। वही इस अवसर पर बात करते हुए उन्होंने कहा कि यह एक पायलट प्रोजेक्ट है, जो लोग दूध देने वाले जानवरों, बकरियों और मुर्गियों को पालने में समर्थ होंगे उनके लिए ये योजना है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।